चला मी पण आलो आज हाय पाय चाललो वर कशाला रानमेवा खायला रानमेवा खायला उन्हातानाचं चालवलंय आणि शिवाय ऊन कुठे तवा कवळ ऊन आहे शंभू पण आलाय फर्स्ट टाइम शंभू चालला सड्यावर माझी तिसरी वेळ आहे शंभूची पहिलीच वेळ आहे आणि माझी तुमच्या मस असतील हजार चला मोठे भाऊजी आले त्यावेळेस गाईड करायला आम्हाला तो आणि अजून एक डॉक्टर पण आहे आमच्या बरोबर सुट्या भाऊजी नाही डॉक्टर चला अजून वर जायचं आपल्याला भरपूर शीतळ आहे ते डॉक्टरच आहे ते शीतळ चल की कुठनं रोड आहे तुलाच माहिती आहे ना हे हो इथला आंबा ह्यो गुट्टीवरचा आंबा ह्यो छोटा आंबा आहे ना ह्यो आम्ही ह्यो गोड आहे आंबा ह्यो आम्ही खायचो आता काढायला आपल्याला वर जायचंय आधी आता आल्यावर बघू उशीर होईल परत चला आता हे पेटवलं कोणीतरी इकडचं पेटत पेटत ते गेल्या वेळेस रोड वेगळा होता हा रोड वेगळा आहे हे जरा सरळ सरळ तरी ह्याला तोरणं म्हणतात तोरणं ना रे हे बघ हे इथं इथे ओके नाही नाही हे येल्लो झालेले हे खायचे असतात ह्याच्यात काय असतं बेनिफिट विटॅमिन कॅल्शियम काय सगळं सगळंच असत बाजारात नसतं का हे विकायला विकायला भेटत ना बाजारात नाही भेटत का हे भेटत आज ते काय काय बसतात ना विकायला फक्त सड्यावरच आहे का हे सड्यावरचा मेवा आहे ना रानातला सड्यावरचा कसं वाटतंय खाऊन बघ अरे अख्ख खायचं बघ ते देख फायबर ह्याच्यात फायबर फायबर टाकलं होतं कोणी मस्त आहे ना जसं की ऍपलचं फायबर असतं ना तशा टाईपचं फायबर ह्याच्यात चला ही बॉर्डर कसली बॉर्डर आहे ही तालुक्याची बाउंड्री तालुक्याची ह्याच्या आपल्या इकडून महाबळेश्वर मधून जावलीला एंट्री केली जावली तालुक्यात जावलीच इकडं किती भारी सीन आहे ना चला कुठे काढली तू बघू करवंद हा आहेत की रे त्याच्यात भरपूर आहेत अजून तर करवंद भेटलेली आहेत आम्हाला इथं अशा रीतीने हा मस्त हा इकडं पण आहे पाहिजे तुला देतो 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 तर हे करवंद भेटलेली आहेत आम्हाला इथं तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट करून सांगा अचूक पडलो होतो पाहिजे तुला तिला दे हल्ली की तू पण आहे काळी महिना आहे ती त्याला करवंद म्हणतात काळी महिना ना त्यालाच करवंद हा ते चांगली आहेत ते काय नाही खा तू चालतं चालतं खा पटकन चल हो बिया बी खायचं सगळं काय का चांगली चल हा साडी फाटल दुबत पिकलेली आहे एक नंबर दे का नको ब्लॅक खाल्लं खाऊन बघ भारी छान आहे ना भारी जाऊ दे मरून पण आपल्याला इथं पर करवंद भेटलेली आहेत हे कर गेळा काय फळ आहे का ते फेस होत आपल्याला साबण कपडे फेस होत खरं होय हे नुसते काही करतात अर्थाला अर्थाला हे काळी मय करवंद म्हणतात त्याला काळी झाड ना निवडुंग वाघ आला की ह्याच्यातलं पण बसायचं म्हणजे त्याला काटाट असतील तू काय येणार नाही जवळ हे ना चल चिंगम गम तेच ना गम डोंगर व्ह्यू कसला खतरनाक व्ह्यू आहे वा 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 मस्तच हे घाबरतात हा कोण हे ना हे व्हिडिओ द्यायला घाबरतो त्याला वाटतं कोणी बघितलं मला तर हा हा
ओके तर फायनली आपल्याला भेटलेले आहेत आंबोळकी. थोडेसेच आहेत पण आपण खाऊन बघूयात. ह्याच्यासाठी एवढ्या लांब आलोय तर ह्याचा विषय, हा ह्याचा विषय लय हार्डे. हा हा खाऊन बघ. हे बघ कसलं भारी दिसतंय, ते दिसायला भारी आहे. हे बघ कोटिंग जात आहे खाली. खान बघ, खाऊन बघ. हे शॅम्पू छान आहे. ऐक ना, रामबड आहे, आंबट आंबट आहे. मला आंबट पाहिजे. गोडे पूर्ण मस्त टेस्ट आहे. होत्या आंबोळक्या पण आता इथं लागल्यात वाळायला. चांगले. आणि आम्ही आलोय खास इतर आणमेवा खायला. पण विशास आहे, पावसाळ्यात येईल आहे ना भाऊजी. आताच असतात का? मला वाटत पावसाळ्यात असत. दिसायला किती क्यूट आहेत ना. तुझ्यासारखेच आहेत. हे लाल फळ कसं ते माहित नाहीये. ट्राय केलं असतं पण ते म्हणतोय की नको खायला, माहित नाही त्याच्यामुळे खायला नको. बरोबर आहे, विषारी वगैरे पण असू शकतो ना. कुठं कुठं शिरलेत बाई. ह्या घनदाट जंगलात आणले असल्या. 2-4-10 किलोमीटर चालत झाडं झुडपात नाही. इथं माझ्या साडीची वाट लागायला लागली गुतून गुतून. आणि ह्यांनी आणले चुकीच्या, नको त्या रस्त्यानी. रस्ताच कुठं दिसाना झालाय. कसं आणलंय, कसं दिसतंय खाली सगळं गुफा गुफा. नशीब दिवस आहे. लास्ट टाइम तर सड्यावर आलेलो तेव्हा भर पावसाचं रात्रीच आलेलो. आता कुठं 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 थांबा जरा, ते हँग झालेत. सरकीत आहेत पुढे. चला चलो ए रस्ता कुठं नाही शंकू. टायगर बिगर ना, लक्ष ठेव. तू पळून जाशील, मी चालत जाईन. मग खाऊ दे मला. खाल्लं तर खाल्लं, तशी मी हाडकच आहे. काय मी घाबरला ना, म्हटलं खरं टायगरचं नाव काढलं. टायगर आला का काही इथं? बिबट्या निघाला. ह्यो तर बिबट्या निघाला. हो गप तू चित सुंदरे. मला ह्याची स्किन कोटिंग लय भारी वाटते. मस्त या घरी घ्या की पूजाला मम्मीला खायला. काय गपसा घ्या. टेस्ट आंबट गोडे आहे ना. मस्त आहे. तेच तर दिसते का किती वर जाते ती रे. अप्लाय करा ते कळकी. पण तिथं त्याला धरकत नाही. हेलिकॉप्टर विमान विमान काय कसं दाडाखाला नाहीये तिकडे. काय विमान त्या वेळेला जर विमान विमान साईडला जात असेल का? ना विमान साईड नाही घेत. असेलच की आकाशात आहे ना रोड. हो आहे की स्पीड ब्रेकर पण आहेत. नाही सिरियसली म्हणते मी. विमान कसं काय त्याला असं रोडनी जातात. त्यांना रोड असणार ना वर. हो आहे की आहे आहे रोड पण आहे. डांबरी रोड आहे. डांबरी बरोबर सांगते. आणि मग वरती वर. अरे पण स्काय मध्ये पण रोड पाहिजे ना. विमान कसं चालणार स्काय मध्ये आहे ना कारू. कैरी. आता कैरी आपल्याला कशी खायची आहे हे पकड. दाताने नाही खायची. किती भारी गुड आन्सर. आपण त्याच्यासाठी आपण आणलेला आहे जुगाड. चटणी आणि चटणी पीठ घेऊन. चटणी आणि मीठ. आणि ती आता कट कशी करणार. कट हात तशीच तोडायची हाताने. आपण तिथं गेलो आपल्या घरा बसला. अजून आंबा काढू. खाली काय करतो तू? कसा फोडणार? फक्त हातावर नको मारून घेऊ. अरे हातानेच फोडा की रे. कांदा फोड तो तसा की रे. फुटतोय का? मुठी दगड घ्या की जरा. अरे तुटतच नाही त्याला ते. हा वा 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 वा. पण खराब आहे का? खराब आहे. अरे खराब आहे. नको दे फेकून ते. बरं झालं फोडला ते. हे तर मला आपण त्यासच खडा रे. तू तो आणलेलास ना आंबा तिथं. तू वेडायस का काय? तो वरचा आणलायचा ते खाली पडलेला आणलायस आंबा. अरे तिथं पडलेला आमच्या समोर म्हणून आणलं. असं काय झालं? चला परत जाऊ. परत आपण आंबा तोडू तिथनं. चला ठीक.
चला कुठं कुठं असतात रे ए कुठं आहे सांबर आणि इडली इडली कुठं आहे सांबर इडली इडली पाहिजे ना सोबत प्राणी सांबर हरण ते शिंगावाला का आणि तो पाठीमाग दिसलेला तो कुठला होता अरे पाठीमाग नाही का होता बारशिंगे 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 काय ह्या झाडाचं काय म्हणलं हिरड्याचं काय पण काय विषय काय हिरडा का हिरडा का म्हणतात त्याला काहीतरी फळ आहे ना ह्याला हा काय विषय त्याचा ते मोठी फळ झाल्याच्या नंतर ते वाळवून मंजन केलं जात दंत मंजन म्हणून हिरड्या असतात म्हणून हिरड्या म्हणतात हिरड म्हणतात हिरड का हिरडा काय रे काय म्हणतात त्याला हिरड हिरड म्हणतात त्याला हिरड मग काय करते उचलून घेऊ का तुला चालते चालते ठीक आहे चला मस्त सूर्य मस्त व्यू आहे गुवरगार असते त्यामुळे आता पावसाची शक्यता आहे आंबुळकी संपलेली आहे आंबुळकी पाऊस पडल्यामुळे अवकाळी पाऊस पडल्यामुळे आंबुळकीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे आणि खाली सगळी गळून पडलेली आहे त्यामुळे काय आता आंबुळकी आता ह्याच्यात रानमेवा संपलेलाच आहे ह्या सीझनमध्ये त्यामुळे आता आपण आणि विषय असा आहे की हे आहेत महाराज त्याच्यामुळे ते त्यांच्या भाषेत बोलतायत महाराज आहे तो ह ब प सांबर हरिण त्यांची विष्टा तुम्हाला कसं कळलं त्यांची मला त्यांनी सांगितलं अरे त्यांनी सांगितलं महाराजांनी मला शेळीची इथं कुठं शेळी अरे ती वर तिकडं चारायला आणते तिथं नाही तिथं भेटल्या आंबुळकी आम्हाला वाव मस्त पूर्ण भरलेले काढ बघितलं आतमध्ये येऊन आम्ही बघितलंच नाहीत हळ जास्त इथे भेटल्यात मजबूत काय विषय हे तोरण येत आणि ही आंबुळकी नाही नाही तू काय सांगत होता हा परमार्थ आहे कुठला हा हा परमार्थ आणि हा आणि हा संसार संसार हा आंबड नाही संसारातली बायको आहे त्यांना काटे येत ना त्यामुळे आणि परमार्थ हा गोड असतो परमार्थ गोड असतो आणि हा नवरा आहे तो आंबट गोड असतो आणि ही संसारातली बायको टाकून देते आता उतर येडीस का हे कर सीन असा आहे आणि आपण गेलेलो तिकडे गुहेत हे काय हे भिवसाळा तिथं आपण गेलो होतो तिथं गुहा आहे तिथं खाली गेल्या वेळेस हा आधीच्या ब्लॉग मध्ये आपण दाखवलं होतं ह चला भरपूर खाल्ला कुठं गुहा आहे ना तिथं वाघ इकडे शिकार करतो डोळे मारते ना हा चला चला पावसाचे टिपके पडायला लागलेले त्यामुळे एकंदरीत आम्ही आता घरचा रस्ता धरलेला आहे आणि पावसात तर काय वाटत नाही कालच एक वीज गावातच पडली आमच्या झाडावर चला पटकन जाऊ आता ससा दिसतोय का तिकडून हे पुढं कशाला जाते बावळ तुला माहिती का नक्की ससाच होता का काय होत मग कशाला का जातोय पुढं मूर्ख काहीतरी होत पळत गेलं कळलंच नाही काय होत ससा जाता का झाडावर ससा तिथं काय काय बावळ सारखं बोल झाडावर ससा चढतो का खाली गेला तिथं काय माहित काय होतं पण गेलं तिथं खाली हाय का काहीतरी असेल तिथं जाऊ दे चला चला तर इथं सगळे गेले पुढं आम्ही दोघंच पाठीमागं राहिलोय आणि वातावरण असं झालंय पाऊस 100% पाऊस कारण बारीक बारीक टिपके पडतात हातावर आपण इथनं खालनं जायचं रे इकडून जायचं वरनं तिकडून वर कुठं चढत बसा चला इथं आता जर काय आलं इकडून पाठीमागून तर हिच्या आधी मला पळावं लागेल कारण पाठीमागं तू राहिली तर ते तुलाच पकडाल ना आणि वातावरण जरा भारीच झाले असं हिजं म्हणणं आहे
म्हणजे रोमॅन्टिक वातावरण झाले त्यामुळे मला दोन तीन वेळा आई लव्ह यू म्हणली आता ती. सांगायचं असतं का ब्लॉग मध्ये? सांगायचं नसतं का? समोर तिकडे टेबल लँड दिसतंय. आलोय जवळ आता आम्ही जवळपास आलोय, पण विषय असा आहे की जाताना जरा ऊन होतं, पण खाली उतरताना एकदम थंड हवा आहे, पावसाचं वातावरण झालंय, मस्त ढग बिघाले, समोरच्या डोंगरावरती तर तुफान पाऊस झाला असं दिसतं. तिकडे पाऊस चालू आहे तिकडं, कारण इथले येत नाही इकडं, इकडं हे इथले डोंगर दिसत नाहीये, तिथं पाऊस चालू आहे. चला चला चला. काय केलं साडीचं? हे बघा ना, असं धगे धगे अडकलेत. आणि मी ही साडी घातलेली की मला चुलीवरचं जेवण परत असं काही शेतातले रील्स करायचे होते म्हणून. मम्मी तुला फटके देणार आहे. आणि हे काय तर इथं चालू आहे आमचं आंबे पाडायचं काम. कायऱ्या किती काढल्या रे कायऱ्या अनुज? काढल्या की ते काय सहा काढला तो. अरे वा गुड बॉय. दगडी मारून मारून सात कायऱ्या पाडल्यात. बरं झालं कोणाच्या डोक्यात नाही दगड घातला. चला आता चला निघू. चला आता हो ही कैरी आम्ही फोडलेली आहे तर हिला खायची आहे. आता थांब एक मिनटं, डायरेक्ट नाही खायची, आपण त्याच्यासाठी जुगाड आणलेला आहे. जुगाड जुगाड काय आणलेला आहे? त्याच्यासोबत खाण्यासाठी चटणी मीठ आणलेलं आहे. कुठे रे? माझ्याकडे होतं की शत. हाय भेटलं 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 भेटलं. मोबाईल नाही, मोबाईल तर स्विच ऑफ झाला. चल हे खोल खोल. ते फोडी कशा करायच्या? फोडी तशा आहेत ना, भरपूर आहेत बघ. काय रे भरपूर काढल्यात. त्याच्यात मीठ मिक्स कर. त्याच्यात चटणीच आहे. हा टाक त्याच्यात मीठ. तोंडाला पाणी सुटे लागलं. वा 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 वा. थांब एक मिनिट एक मिनिट, हे तुला अजून हे करून देतो. हे पकड नको दगडे नको. हा 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 हा. मस्त मस्त मस्त. तू खा. तुम्ही दाखवा. हा लांबटे बघू दाखवा. बशी मस्त आवडली काय करी का मी आणि ह्यो राक्षस कसं खातोय बघू दे. आणि ह्याला काय चोय ना, गप्पा गप खातोय नुसतं. कुठल्या एक्सप्रेशनच येणार नाही. आज आंबटचे येणार तिकटचे येणार नाही, खरडचे येणार. गप्पा गप खातोय. हे जगा हिला आंबट लागतंय का? हो लय आंबट लागते. आणि ह्या राक्षस आहे निवळ निवळ नुसता राक्षस आहे. लेकराला असं म्हणतात का? अरे त्याला काय चोय ना, आंबट नाही ना, काय नाही काय नाही. अरे आंबट लागते आंबट लागते. चला 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 चला, आपण इथे जंगल आहे अजून, आपल्याला खाली जायचंय. असं ह्याच्यात मस्त करायचं, असं हे बायकोला खायला द्यायचं आपल्या हाताने. मग अशी बायको लाडात येऊन खात असती. शंभू कसं आहे रे? अरे तू नाही आंबट आहे फक्त, तू कायचं काय संबंध आहे? तू तसंच खातोय, ते मीठ नाही लावत आहे त्याला. मस्त लागते. काय फादर काय? वीज काढते फायनली राहता घरात पळा. आणि हे येऊन लागले व्हायलेच, लयच धाक दिले. वहिनी लय त्याला राडा केलाय, राडा राडाच केला वहिनी, त्यामुळे घाबरले ते आले पटकन. आमच्या आधी आले पळून. आंबे तोडले कायऱ्या खाल्ल्या. आणल्यात की? हाय हाय आणल्यात. अरे ते बहिणी खाल्ली पोरांनी येता येतात. चला पावसाचा काय विषय. हा बरं तर बघा फायनली आलो घरी. तर मस्त असं झालं आमचं रानवेवात. काय काय भेटलं तिथं? आंबुलके, तोरण, अजून काय करवंद. करवंद हा जे की मी कधी खाल्लं पण नव्हतं. आणि याला तू काळी महिना म्हणते. तुम्ही काय म्हणता? काळी महिना. तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय म्हणता हे नक्की सांगा कमेंट करून. आणि अशा काही गोष्टी खाल्ल्या की ज्या आम्ही आयुष्यात कधी खाल्ल्या पण नव्हत्या, बघितल्या पण नव्हत्या. तर भारी झालं. आणि पावसाचं वातावरण होतं, स्वामी पळत सुटलो नंतर पुढे घरी आलो. तर चला, तर माझा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा कमेंट करून. नेहमी प्रमाणे खूप सारा प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. बाय बाय, भेटूयात लवकरच. बाय बाय. हा.